वेलकम डियर स्टूडेंट, माई सेल्फ बी डी वानखेड़े, असिस्टेंट टीचर ऑफ मैथमेटिक्स सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबानगर नांदेड। टुडे वी हैव टू लर्न ब्रिज कोर्स ऑफ मैथमेटिक्स क्लास 10 डे 12 इन सेमी इंग्लिश स्टूडेंट्स, ओनली फॉर सेमी इंग्लिश स्टूडेंट्स। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सेतु कोर्स, विषय गणित आहे, वर्ग 10वी साठी आणि दिवस आहे 12वा। विद्यार्थी मित्रांनो, सेतु कोर्स, सेतु सिलेबस हा दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होत असतो, जो आपल्याला शासनाने तसं राबवण्यासाठी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे आपण हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि तुम्ही तो दररोज वहीमध्ये लिहून ठेवायचा आणि त्याचा आपण मूल्यमापनासाठी उपयोग करणार आहोत त्या स्वाध्यायाचा। तर पाहूया आज आपल्यासाठी कोणता सिलेबस दिलेला आहे तो। युनिट पॉलिनॉमियल, सब युनिट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, सेकंड स्टैंडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनोमियल एंड थर्ड इज कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनोमियल। दिस इज द यूनिट, सब यूनिट, यूनिट एंड सब यूनिट ऑफ टुडेज सिलेबस। विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉलिनोमियल हा भाग मागील वर्षी पाहिलेला आहे थोडा, म्हणजे नव्या वर्गामध्ये, आणि त्याचा जो उर्वरित भाग आहे तो यावर्षी बघायचा आहे डिटेलमध्ये। तर बघा, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल आणि कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल हे आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे। तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी कॅपॅसिटी कोणत्या आहेत, कॅपॅसिटी स्टेटमेंट काय आहे आजचं। वी हॅव टू ॲबल टू स्टडी दिस कोर्स, ॲबिलिटी काय आहे तुमच्यामध्ये असायला पाहिजे। पहिला आहे आयडेंटिफिकेशन ऑफ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। वी हॅव टू डिटरमाइन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, वी हॅव टू आयडेंटिफाय द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। सेकंड आहे टू राईट स्टँडर्ड फॉर्म, वी हॅव टू राईट डाऊन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल, टू राईट द पॉलिनॉमियल इन कोएफिशिएंट फॉर्म। दीज आर द कॅपॅसिटी वी हॅव टू, कॅपॅसिटी स्टेटमेंट टुडेज। तर बघा, या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत काही, ते आपण पाहूया। पहिला आहे डेफिनेशन ऑफ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, डेफिनेशन ऑफ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, डेफिनेशन ऑफ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। बघा काय ते, इन केस ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल। समजून घ्या डेफिनेशन काय आहे। इन केस ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे 2x + 5x² - 3। हिअर 2 इज द हायेस्ट पॉवर ऑफ एक्स, एक्स इज द व्हेरिएबल इन गिवन पॉलिनॉमियल। आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये एक्स हे चलपद आहे, व्हेरिएबल आहे, आणि त्याचा हायेस्ट पॉवर, हायेस्ट पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री काय होईल, 2 होईल। देअरफोर द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 2x + 5x² - 3 = डिग्री किती, 2। दुसरा आहे पॉइंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स, स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल। स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल हे आपण एक्झाम्पलवरून डिस्कस करूया, स्पष्ट करूया। बघा, एक्सप्लेन द गिवन एक्झाम्पल, x - 3x² + 5 + x⁴ इज अ पॉलिनॉमियल इन एक्स, एक्स व्हेरिएबल विच कॅन बी रिटन इन डिस्क्रेडिंग डिसेंडिंग पॉवर ऑफ इट्स व्हेरिएबल ॲज x⁴ - 3x²
प्लस एक्स प्लस फाइव, दिस इज कॉल्ड द स्टैंडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनोमियल। म्हणजे काय स्टैंडर्ड फॉर्म कशाला म्हणतात, की जे पॉलिनोमियल जी बहुपदी ही दिलेल्या चलाच्या पदाचे असतात त्यांच्या चढत्या क्रमाने लिहिणे किंवा उतरत्या क्रमाने लिहिणे, याला आपण काय म्हणतो स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनोमियल। म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, डिसेंडिंग ऑर्डर वापरली, डिसेंडिंग पॉवर ऑफ इट्स व्हेरिएबल। जसं की एक्स एस टू फोर हे जे आहे पद हे सुरुवातीला घेतलं, नंतर स्क्वेअर घेतलं अशा प्रकारे। तर या ठिकाणी बघा स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनोमियल एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर प्लस फाय प्लस एक्स रेस टू फोर इज पॉलिनोमियल पॉलिनोमियल इन एक्स फॉर्म। तर एक्झाम्पल काय आहे बघा, हिअर एक्झाम्पल फर्स्ट मायनस सेवन प्लस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स इन स्टँडर्ड फॉर्म। त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं झाल्यास कसं लिहिता येईल आपल्याला, मायनस एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस सेवन, दिस इज द एक्झाम्पल आहे ज्याला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे। तर अशा प्रकारे हा झाला एक मुद्दा। त्याच्यानंतरचा मुद्दा घेऊया आपण काय, तो कोएफिशियंट फॉर्म कशाला म्हणतात, एक्झाम्पल देऊन आपण समजून घेऊया। बघा या ठिकाणी एक्झाम्पल आहे एक्स क्यूब मायनस थ्री एक्स प्लस झिरो एक्स मायनस एट कॅन बी रिटन ॲज इन द ब्रॅकेट वन मायनस थ्री कॉमा झिरो कॉमा मायनस एट ब्रॅकेट कम्प्लीट, धिस फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल इज कॉल्ड कोएफिशियंट फॉर्म। म्हणजे नेमकं काय की एक्झाम्पल काय होतं आपल्याला, पॉलिनॉमियल कोणती होती एक्स क्यूब मायनस थ्री एक्स प्लस झिरो एक्स मायनस एट कॅन बी रिटन ॲज इन द ब्रॅकेट वन कॉमा मायनस थ्री कॉमा झिरो मायनस कॉमा मायनस एट ब्रॅकेट कम्प्लीट, धिस फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल इज कॉल्ड कोएफिशियंट फॉर्म। कोएफिशियंट म्हणजे सहगुणक, जे पदाचे सहगुणक असतात ते क्रमाने लिहिणे, जसं आपण डिसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी वापरली त्याप्रमाणे फक्त कोएफिशियंट आपल्याला लिहायचे आहे, तरच ते काय होईल कोएफिशियंट फॉर्ममध्ये येईल, म्हणजे सहगुणकाच्या रूपामध्ये येईल। तर या ठिकाणी पुन्हा एकदा पाहूया कोएफिशियंट फॉर्म कशाला म्हणतात। फॉर एक्झाम्पल एक्स क्यूब मायनस थ्री एक्स प्लस झिरो एक्स मायनस एट कॅन बी रिटन ॲज इन द ब्रॅकेट वन कॉमा मायनस थ्री कॉमा झिरो कॉमा मायनस एट ब्रॅकेट कम्प्लीट, धिस फॉर्म ऑफ पॉलिनोमियल इज कॉल्ड ॲज अ कोएफिशियंट फॉर्म। तर अशा प्रकारे आपल्याला ही कोएफिशियंट फॉर्म या ठिकाणी करता येते, रूपांतरित करता येते, दिलेल्या पॉलिनोमियलला आपल्याला कोएफिशियंटमध्ये रूपांतर करण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, त्याचं जे सहगुणक आहे पदाचा सहगुणक जो असतो त्या रूपामध्ये लिहायचं। जसं की या ठिकाणी एक्सचा सहगुणक एक्स क्यूबचा सहगुणक एक आहे, एक्सचा सहगुणक मायनस तीन आहे मायनस थ्री आहे, एक्सचा झिरो आहे आणि स्थिरपद वजा आठ आहे। तर बघा आणखी काही एक्झाम्पल आहेत या ठिकाणी दिलेले, मायनस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस सेवन कोएफिशियंट फॉर्ममध्ये करायचं आपल्याला याला, तर काय होईल इन द ब्रॅकेट सिक्स कॉमा फोर कॉमा मायनस सेवन, म्हणजे एक्सच्या वर्गाचा सहगुणक किती आहे सहा आहे, त्याच्यानंतर एक्सचा सहगुणक चार आहे आणि स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट आहे सेवन मायनस सेवन, ते तशाला तसं लिहायचं। म्हणजे मग काय झालं कोएफिशियंट फॉर्म याचा, इन द ब्रॅकेट सिक्स कॉमा माय फोर कॉमा मायनस सेवन ब्रॅकेट कम्प्लीट। सेकंड एक्झाम्पल आहे फाय एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस थ्री इन कोएफिशियंट फॉर्म काय होईल त्याचा, फाय इन द ब्रॅकेट फाय मायनस टू मायनस थ्री फाय कॉमा मायनस टू कॉमा मायनस थ्री। या ठिकाणी एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की जी संख्या आहेत त्या संख्येच्या एक वजा केल्यानंतर त्याचा डिग्री मिळते। आता या ठिकाणी तीन जर असतील तर डिग्री ऑफ पॉलिनोमियल किती झाली, टू झाली। द पॉलिनोमियल इन द ब्रॅकेट फाय मायनस फोर झिरो थ्री डिग्री ऑफ द पॉलिनोमियल इज थ्री बिकॉज फोर मायनस थ्री इक्वल टू वन। म्हणजे या ठिकाणी बघा लक्षात घ्या द पॉलिनोमियल जर चार पदं असतील, चार पदं आहेत ना या ठिकाणी, आता बघा
बहुपदी मध्ये जर चार पद असतील तर डिग्री त्याची कोटी लिहिताना एक न कमी करायची कोटी, म्हणजे चार वजा एक बरोबर तीन, म्हणजेच फोर मायनस वन इक्वल टू थ्री, दॅन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज थ्री. देअरफोर कॅन बी रिटन ॲज फाय एक्स क्यूब मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स प्लस थ्री. ही झाली त्याची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता या ठिकाणी आपल्याला कोइफिशियंट फॉर्ममध्ये डिग्री पॉलिनॉमियल दिली होती, ती कोणती होती, फाय मायनस फोर झिरो कॉमा थ्री ब्रॅकेट कम्प्लीट इन द ब्रॅकेट फाय मायनस फोर झिरो कॉमा थ्री ब्रॅकेट कम्प्लीटेड अँड वी हॅव टू कन्वर्ट देम इन द स्टँडर्ड फॉर्म. फाय एक्स क्यूब मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स प्लस थ्री. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे पॉलिनॉमियल जी आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करता येते. विद्यार्थी मित्रांनो, कोइफिशियंट फॉर्म इंटू स्टँडर्ड फॉर्म, त्याचप्रमाणे स्टँडर्ड फॉर्म इंटू कोइफिशियंट फॉर्म हे आपल्याला करता आलं पाहिजे. हे याची आजची काय ॲबिलिटी स्टेटमेंट आहेत आजच्या सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत. दॅन नेक्स्ट पॉईंट, एक्झरसाइज आहे, आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. खालील जे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजेच अचूक पर्याय आपल्याला दिलेल्या पर्यायामधून निवडून लिहायचं आहे. मित्रांनो, पहिलं आहे थ्री एक्स क्यूब प्लस फाय एक्स प्लस फाय एक्स स्क्वेअर मायनस फाय इज द पॉलिनॉमियल कॅटेगरी, म्हणजे आपल्याला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काढायची या ठिकाणी. कळलं मग हायेस्ट पॉवर काय, एक्सचं हायेस्ट पॉवर जे असेल ती डिग्री झाली. ते त्याच्यानंतर दुसरं, त्याच्यानंतर एक्झाम्पल टू आहे, एक्स क्यूब मायनस टू एक्स प्लस सिक्स एक्स रेज टू फोर प्लस वन इज रिटन ॲज अ स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करून ते काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे फोर वाय स्क्वेअर प्लस फाय वाय मायनस थ्री इज रिटन ॲज अ पॉलिनॉमियल कोइफिशियंट सहगुणकाच्या रूपामध्ये लिहायचं आहे. काय होईल मग ते आपल्याला सहज लिहिता आले पाहिजे. फोर फाय मायनस थ्री म्हणजे डी ऑप्शन येईल त्याचं, इन द ब्रॅकेट फोर फाय मायनस थ्री. आफ्टर दॅट नेक्स्ट एक्झरसाइज काय, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, राईट इन इंडेक्स फॉर्म. आपल्याला बहुपदी पॉलिनॉमियल दिलेली आहे कोइफिशियंट फॉर्ममध्ये, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इंडेक्स फॉर्ममध्ये. पहिलं आहे इन द ब्रॅकेट वन कॉमा मायनस टू कॉमा मायनस थ्री, याला आपल्याला बहुपदी घातांक रूपात म्हणजे एक्स हे चल वापरून करायचं आहे इन द इंडेक्स फॉर्म. काय येईल मग इंडेक्स फॉर्ममध्ये, इंडेक्स फॉर्ममध्ये काय येईल हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. काय येईल मग इंडेक्स फॉर्ममध्ये काय येईल त्याचं, इंडेक्स फॉर्ममध्ये येईल इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस थ्री, एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस थ्री. हे झालं त्याचा इंडेक्स फॉर्म, कशाचा, कोइफिशियंट फॉर्मचा इंडेक्स फॉर्म. अशा प्रकारे बाकीचे हे दोन राहिलेले करायचे. आणि तुमच्या वहीमध्ये हे हा जो तक्ता आहे तो पूर्ण करून लिहायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, राईट इन कोइफिशियंट फॉर्म, पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्ममधून कोइफिशियंट फॉर्ममध्ये करायचे आहेत आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे सेवन पी स्क्वेअर मायनस एट पी प्लस थ्री, सेवन पी स्क्वेअर मायनस एट पी प्लस थ्री आहे. तर काय होईल त्याचं कोइफिशियंट फॉर्ममध्ये, इन द ब्रॅकेट सेवन मायनस एट आणि थ्री, इन द ब्रॅकेट सेवन मायनस एट कॉमा थ्री. म्हणजे पॉलिनॉमियल
कन्वर्टेड इनटू कोएफिशिएंट फॉर्म। शेवटचं तिसऱ्याचं काय येईल, 10 - 4, तिसऱ्याचं काय येईल 10 - 4 इन द ब्रॅकेट, ब्रॅकेट कंप्लीटेड। तर आता त्यानंतर आहे राईट इन द स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनॉमियल कन्वर्टेड इनटू स्टँडर्ड फॉर्म। असं करत असताना आपण काय करतो, डिसेंडिंग ऑर्डरनुसार त्याला कन्वर्टेड इनटू डिसेंडिंग ऑर्डर, बाय डिसेंडिंग ऑर्डर। तर या ठिकाणी 4d³ + 5d⁴ - 3d² + 1 आहे, तर काय येईल मग, 4 अगोदर यायला पाहिजे ना, हायेस्ट पॉवर काय 4 आहे, म्हणून 5d⁴ - 4d³ + 3d² + 1 अशा प्रकारे आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे। तर हे असे हे जे प्रॉब्लेम आहेत हे राहिलेले दोन तुम्हाला करायचे आणि तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत। त्यानंतर राईट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। आता या ठिकाणी आपल्याला डिग्री लिहायची आहे, म्हणजेच कोटी लिहायची आहे। कोटी कशाला म्हणतो आपण, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज अ डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। आता या ठिकाणी पहिलं गणित बघा, पहिला प्रॉब्लेम काय आहे, 4p⁵ + 7p³ - 8p+1। तर हायेस्ट पॉवर किती आहे, हायेस्ट पॉवर या ठिकाणी किती आहे, 5 आहे, 5 आहे, तर मग डिग्री किती होईल, 5 होईल। अशाच प्रकारचे बाकीचे दोन करायचे। डिग्री कशी ओळखायची असते मित्रांनो, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल, ज्या बहुपदीमधला शेवट, बहुपदीमध्ये ज्या पदाचा हायेस्ट पॉवर असेल, जास्त सर्वात जास्त मोठा मोठी संख्या असेल, त्याला आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणतो। अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे। तर अशा प्रकारे आजचा हा सिलेबस या ठिकाणी संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। भेटूया उद्याला दुसऱ्या सिलेबसमध्ये, म्हणजेच 13व्या दिवशीच्या सिलेबसमध्ये, आणि बघूया त्या दिवशीचा सिलेबस काय आहे तो। आणि हे जे व्हिडिओ मी प्रसारित करीत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलला, तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा, आणि कमेंट्समध्ये तुमच्या काय मागण्या आहेत ते लिहित चला। धन्यवाद।